आणि चर्चा चर्चा यावर झाली की काही निष्पाप आमचे बांधव जे सकाळी उपोषण करतात जे बीड जिल्हा आणि महाराष्ट्रात बीड जिल्ह्यासह माजलगाव हे धारूर ओडवणी या ठिकाणचे आणि बीड शहरातले आणि महाराष्ट्रातले पण विशेष करून या इथल्या विषयावरती बीड जिल्ह्याचा विषय घेतलाय की जे लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्वच नाही आहेत ज्यांनी कुठं त्यांचा काही संबंध आलेला नाही अशा लोकांना विनाकारण अटक केली जाते आणि सरसकट 307 लावली जाते त्यांच्यावरती आणि काहींचे MCR झालेले असतानाही पुन्हा पुन्हा PCR झालेत याबाबत त्यांच्याशी चर्चा करून आम्ही त्यांना विनंती केली की जे आहेत त्याबद्दल आमचं काय मत नाही पण जे नाही आहेत यांच्यावर विनाकारण त्रास का जर तुम्ही 2-3 हजारांची यादी केली असं IPU माहिती आहे की तर मग ते तर पूर्ण बीड जिल्ह्यात गुतवल्यासारखं होईल मग तुम्ही ज्यांचा काही संबंधच नाही आहे अशा गोरगरिबांवरती अन्याय होऊ नये ही विनंती आम्ही आज बीड जिल्ह्यातल्या सगळ्या सकल मराठा समाजाच्या बांधवांनी साहेबांना केलेली जे आहे त्याबद्दलचं आमचं मत काहीच नाही आहे परंतु नाही आहेत त्यांना उद्यापासून त्रास होऊ नये हे आमचं मत होतं. नाही नाही जे नाही आहेत त्यांच्याबद्दल तर त्यांचा होकारच आहे ना की जे नाहीच आहेत त्यांना तुम्ही कसे आत ठेवू शकता किंवा कसं उचलू शकता अज्ञातमध्ये त्यांचं नाव घेऊन तुम्ही चौकशा करू शकणार तुमच्या काही अधिकाऱ्यांकडून त्रास होतोय विनाकारण त्या मुलांना त्यांनी काय त्यांची वेदना मांडली मराठा आरक्षणाची म्हणून काय त्यांनी पाप केलेलं नाही जे आहेत त्यांच्याबद्दलचं आमचं मराठा समाजाचं काही मतच नाही म्हणजे नाही आहेत त्यांच्याबद्दल आमचं मत असणार आहेत कारण समाज त्यांची पाठराखण नाही त्यांची करणारच आहे ना असं कसं की ज्यांचा संबंधच नाही त्यांच्यावर तुम्ही अन्याय करू शकता तर ते होणार नाही असं म्हणले. मध्ये तुम्ही असं म्हणाले होते की OBC नेते प्रेशर करतायत आणि त्यानुसार ही सगळी इथं कारवाई सुरू आहे. नाही मग त्यांच्या प्रेशर शिवाय ह्या गोष्टी घडणारच नाहीत ना त्यांचे प्रेशर असल्याशिवाय घडणारच नाही. पोलीस बांधवांना विनाकारण इतके नाव घेतलेच नाहीत आणि त्यांना कुणीतरी दिलेत आता ते हो म्हणणार नाहीयेत दिले त्या आधारावर नाही आम्ही त्यांना त्यांचे काय प्रेशर आले ते थोडेच हो म्हणणार आहेत आलं असलं तरी किंवा आम्ही काय म्हणलो ते थोडंच सांगत त्यांच्या पद्धतीनं ते करतायत फक्त आमच्या पद्धतीने आमचे लेकर विनाकारण गुतायला लागले ज्यांची की वेदना ती मांडायला आली होती आरक्षणाची त्यांचा काही संबंध नसताना एकाना रस्ता रोक केला ते पाठीमागे उभा राहिला उभा राहणार पण हाच तुम्ही कलम लावणार का कारण 307 सरसकट कसे लावू शकता ज्यांनी कृत्य केलंय त्याच्याबद्दलचं हरकत नाही पण नाही केलं त्याच्याबद्दल तुम्ही कारवाई करू नका ही विनंती आम्ही त्यांना केली. कोणीही आत्महत्या करायच्या नाहीत कोणी उद्रेक जाळपोळ करू नका शांततेत करा मराठ्यांना आरक्षण 100% मिळणार आहे यात काही काळजी नाही. परवा दिवशी पहाटे सकाळी 3 वाजता माजलगाव पोलिसांनी मराठ्याचे काही युवक अचानक घरी जाऊन त्यांना पकडण्यात आले चौकशीसाठी असे अनेक युवक त्याच्याबद्दल आपलं काय तेच सांगितलं. आता तुमचा जो प्रश्न आहे तोच आम्ही तुमच्या मनातली समाजाच्या मनातलीच खतखत साहेबांसमोर मांडली की तुम्ही या जिल्ह्याचे प्रमुख असल्या कारणानं तुम्ही आजचे आज आदेश द्यावेत की कोणी नाहीच आहे त्याच्यामध्ये त्यांना तुम्ही का पकडताय जसं की तुम्ही आता माजलगावचं उदाहरण सांगितलं ज्यांचा संबंधच नाही त्यांना का उचलून त्यांचे हॅरसमेंट करताय कारण तुमचे खालचे कर्मचारी करत असतील पण आपण त्यांना सांगावं की जे नाही आहेत त्यांना त्रास देऊ नका त्यांना उचलू नका त्यांच्यावर 307 सारखे गुन्हे दाखल करू नका हे सांगितलेलं आहे त्यांना आम्ही जे आहेत त्यांच्याबद्दल आमचं काही मतच नाही आहे ना जे आहे ते आहेत. धन्यवाद. नाही आता ते तपासाचा भाग आहे ते त्याच्यावर तपास करतील परंतु अशी उदाहरणं भरपूर समोर आहेत त्यांचे त्यांनी पेटिलेत घातलंय मराठ्यावर. चला धन्यवाद.